पनवेल तालुक्यातील वाजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश भोईर, माजी सरपंच अंजनी राजेंद्र भालेकर, माजी उपसरपंच राजेंद्र भालेकर, तंटामुक्ती अध्यक्ष राघो पाटील, सदस्य रेवन पाटील, पदू वाघ, मथुरा पाटील, भारती भालेकर, कमला कातकरी, काली कातकरी, लक्ष्मीबाई झुंगरे, राम कातकरी, मदन पाटील, गणपत पाटील, रुपेश भोईर, यशवंत पाटील, सीताराम जळे, दशरथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज वाजे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचाची निवड होती आणि ती बिनविरोधपणे अनिर्विघ्नपणे पार पडली. त्याबद्दल सर्वप्रथम सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही ही निवडणूक बिनविरोध केली. आणि मी मनापासून धन्यवाद देईन रेवन पाटलांना की त्यांनी ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा दिला आणि दुसऱ्याला संधी दिली. आपण सर्वांनी अशा पद्धतीनं सरपंच उपस्थित सर्वांनी जर समजुतीनं राजीनामे ठरल्याप्रमाणे दिले तर पक्षाला सुद्धा त्रास कमी होईल आणि सर्व गाववाल्यांना पण मनापासून आनंद होईल. अशा पद्धतीनं आपण जर ठरलंय तर पद्धतीने करा. मी उपसरपंचाला सांगू इच्छितो की आपण चांगल्या पद्धतीनं काम करा. सरपंचांनी एक आपण सदस्यांनी एकत्र येऊन गावाचे प्रमुखांनी एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातनं आपण आपला निधी काय कमी पडत नाही. सरपंच आता जे उपसरपंच गावातील सर्व कार्यकर्ते नेहमी माझ्या डोक्यावर येऊन बसलेले असतात तर अशा पद्धतीनं आपल्या गावाच्या विकासाचा निधी आपला जो लागेल तो आपण नक्कीच देऊ. आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या गावाचा विकास करा अशा प्रकारच्या आपल्याला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा उपसरपंचांना सरपंचाला आपण आपल्या